भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत पहिल्याच फेरीपासून भीमा परिवार पॅनलनं आघाडी घेतल्यामुळं पुळूत सुस्ते आदी गावात गुलालाची उधळण आणि डीजेवर ठेका धरण्यात आला. मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भीमा शेतकरी विकास आघाडीनं 7000 मताधिक्य मिळवत विरोधी परिवर्तन आघाडीचा सुपडा साफ करत आपलं निर्विवाद वर्चस्व दाखवून दिलं. या निवडणूक निकालानं खासदार धनंजय महाडिक यांनी विजयाची हॅट्रिक साधताना आपणच कारखान्याचे सिकंदर आहोत हे दाखवून दिलं. विरोधकांच्या आक्रमक प्रचाराला संयमीपणे उत्तर देताना कारखान्यावरील आपली पकड त्यांनी आणखीन मजबूत केली. निवडणुकीत स्वतः धनंजय महाडिक, त्यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक यांच्यासह भीमा शेतकरी विकास आघाडीचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले. विजयानंतर महाडिक समर्थकांनी जणू दुसरी दिवाळी साजरी केली. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सबंध सहकार क्षेत्राचं तसंच मोहोळ मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्याचं लक्ष लागलेलं होतं. खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखालील भीमा शेतकरी विकास आघाडी आणि आमदार प्रशांत परिचारक तसंच माजी आमदार राजन पाटील यांची परिवर्तन आघाडी यांच्यात प्रमुख लढत होती. महाडिक सत्ता राखणार की अनगरकर आपला करिश्मा दाखवणार याबाबत चर्चेला उधाण आलेलं होतं. एकूण 15 जागांसाठी रविवारी 78% इतकं चुरशीचं मतदान झाल्यानंतर मतमोजणीविषयीची उत्कंठा शिगेला पोचली होती. सोमवारी सकाळी 8 सोलापुरातील काडादी मंगल कार्यालय इथं मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. एकूण 28 टेबलावर 2 फेऱ्यात 56 बूथवरील मतमोजणीचं नियोजन करण्यात आलं होतं. पहिल्या फेरीतच भीमाचा सिकंदर कोण याचा फैसला झाला. खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडीनं पहिल्या फेरीतच 3500 निर्णायक अशी आघाडी घेतली. आघाडीचे सर्वच म्हणजे 15 उमेदवार यांनी चांगलं मताधिक्य राखलं. यामध्ये संस्था प्रतिनिधी गटातून खासदार तथा कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राजेंद्र चव्हाण यांच्यावर विजय मिळवला. 43 मतं धनंजय महाडिक यांना तर केवळ 12 मतं राजेंद्र चव्हाण यांना मिळाली. दुसरीकडे पुळूज ऊस उत्पादक गटातून महाडिक गटाचे विश्वराज महाडिक आणि बिभीषण वाघ यांनी मोठा विजय मिळवला. इथून परिवर्तन आघाडीच्या देवानंद गुंड आणि कल्याणराव पाटील यांचा पराभव झाला. टाकळी सिकंदर गटातून संभाजी चव्हाण आणि सुनील चव्हाण यांनी शिवाजी भोसले आणि राजाराम माने यांचा पराभव केला. दुसरीकडे सुस्ते गटातून तात्या नागटिळक आणि संतोष सावंत या विकास आघाडीच्या उमेदवारांनी विरोधी गटाच्या पंकज नायकोडे आणि विठ्ठल रणदिवे यांच्यावर मात केली. अंकोलीमधूनही महाडिक गटानं बाजी मारताना सतीश जगताप आणि गणपत पुदे हे विजयी झाले. त्यांनी भारत पवार आणि रघुनाथ सुरवसे यांचा पराभव केला. कोनेरी गटातून महाडिक गटाच्याच राजेंद्र टेकाळे आणि कुमार गोडसे यांनी विजय मिळवला. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून देखील महाडिक गटाचे उमेदवार बाळासाहेब गवळी आणि भारत सुतकर हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले. तर महिला राखी गटातून सिंधू चंद्रसेन जाधव आणि प्रतीक्षा बाबूराव शिंदे या महाडिक गटाच्या उमेदवारांनी विरोधी परिवर्तन आघाडीच्या अर्चना दिलीप घाडगे आणि सुहासिनी शिवाजी चव्हाण यांचा पराभव केला. एकूणच भीमाच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास आघाडीनं विरोधी परिवर्तन आघाडीचा दारुण पराभव केला. मिळालेल्या मोठ्या यशानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानले. कारखान्याचा विकास साधण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे सांगताना विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला, ही त्यांची संस्कृती आहे, अशा वृत्तीला मतदारांनी थारा दिला नाही अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.
हा विजय भीमा कारखान्याचे सर्व सन्माननीय सभासद शेतकरी यांना समर्पित करतो. वैयक्तिक आरोप खरं पाहता या निवडणुकीमध्ये विरोधकांच्याकडे कोणतेही मुद्दे नव्हते. आम्ही या निवडणुकीमध्ये समोर जात असताना विकासाची दृष्टी दूरदृष्टी घेऊन आम्ही लोकांच्या समोर गेलो. गेल्या 10 वर्षांमध्ये जे जे शब्द आम्ही त्यांना दिले होते शेतकऱ्यांना ते सर्व शब्द आपण पूर्ण केलेले आहेत. आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सभासद शेतकरी आमच्या बाजूने होते. त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह होता. चांगला दर आणि योग्य आणि चोख असा वजन काटा या दोन गोष्टी मुद्द्याच्या गोष्टी त्यांच्या हिताच्या गोष्टी घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो. त्याचबरोबर भविष्यामध्ये विमा कारखान्यामध्ये 1.5 लाख लिटरचा इथेनॉल प्रकल्प आम्ही करू, 1 वर्षामध्ये पूर्ण करू अशी ग्वाही आम्ही लोकांना दिल्यामुळं लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला साथ दिलेली आहे. त्याचबरोबर आज राज्यसभेचा खासदार असल्यामुळं तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या विकास कामांकडे सुद्धा कटाक्षानं लक्ष देऊन ती कामं पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन ही ग्वाही आम्ही लोकांना दिली होती. त्यामुळं मोठ्या प्रमाणात सभासदांनी आम्हाला कौल दिलेला आहे. 15,000 मतदानामध्ये विरोधकांना फक्त 3,000 मतं पडलेले आहेत. जवळजवळ 12,000 मतं आम्हाला 7,000 मताधिक्य देऊन या सभासद शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा विमाची संधी दिलेली आहे. मी या सर्व शेतकरी सभासदांपासून मनापासून आभार व्यक्त करतो. भीमा सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक असली तरी याचे राजकीय परिणाम देखील गृहीत धरले जात आहेत. ते नेमके कोणते असतील हे येणारी परिस्थिती सांगेल. याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवण्याचं कार्य धनंजय महाडिक यांना आता येत्या काळात पार पाडावं लागणार आहे.